डॉक्टरांना Diagnostics. Diagnostics. आपण देव म्हणतो पण मी जर तुम्हाला सांगितलं की काही डॉक्टरांनी बेवारस रुग्णांना ज्या रुग्णांचे कुणीच कुटुंब नाही अशा रुग्णांना निर्जन स्थळी ज्या ठिकाणी कुणीच पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी रात्री अपरात्रीच्या वेळेस जर सोडलं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण ही घटना खरी आहे आणि ही घटना आहे पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये पुण्याचं ससून रुग्णालय जे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतं आणि आता पुन्हा एकदा माणूस किला काळीमा फासणारी घटना पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये घडलेली आहे बेवारस रुग्णांना ज्या रुग्णांचे कुणीच कुटुंब नाही अशा रुग्णांना मनोरुग्णांना निर्जन स्थळी रात्री अपरात्री सोडवण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये घडलेला आहे आणि हा प्रकार दोन सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी उघडकीस आणण्यात आला नक्की ससून रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळेस काय घडतं रुग्णांना कशा प्रकारे निर्जन स्थळी पोहोचवण्यात येतं ह्या हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत तर ससून रुग्णालयामध्ये माणुसकीला काळीमा फी ही सगळी घटना घडलेली गट आहे आणि दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर जी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे दादासाहेब गायकवाड यांनी तो माझ्या हातामध्ये आहे आता यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत दादासाहेब गायकवाड यांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की आज नावाची ते त्यांचं एक वृद्धाश्रम आहे आणि या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून जे फुटपाथवर मनोरुग्ण असतात जे फुटपाथवर लोक असतात जे उकिरड्यावर लोक असतात त्यांची आंघोळ करणं असेल त्यांना त्यानंतर तैन त्यांना कपडे देणं असेल ही सगळी कामं दादासाहेब गायकवाड आणि त्यांचे सहकारी करत असतात आणि या सगळ्या रुग्णांना जर उपचाराची गरज असेल तर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट करण्याचं काम करतात आणि त्यानंतर जेव्हा हे रुग्ण बरे होतात तेव्हा आपल्या त्यांच्या कुटुंबासोबत त्याच्या कुटुंबाचा नंबर घेऊन या सगळ्या रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचवण्याचं काम सुद्धा हे जे त्यांचे वृद्धाश्रम आहे जी त्यांची संस्था आहे याच्यामार्फत होत असत पण या, हो या सगळ्यानंतर एक दिवस मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी असं म्हटलेलं आहे मध्ये नारायण एक रुग्ण होता सत्तर वर्षांचा या रुग्णाला घेऊन जेव्हा मी ससून हॉस्पिटलच्या वार्ड क्रमांक चाळीस मध्ये गेलो त्यानंतर या रुग्णाला मी या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यानंतर मी माझ्या घरी गेलो परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा एकदा या रुग्णालयात ची चौकशी करण्यासाठी या हॉस्पिटल मध्ये गेलो जेव्हा मी चाळीस क्रमांक वॉर्ड मध्ये गेलो तेव्हा मला असं कळलं मला असं समजलं की स्ट्रेचरच्या माध्यमातून या रुग्णाला निर्जन स्थळी कुठेतरी दुसरीकडे हलवण्यात आहे दुसरीकडे सोडवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा रुग्ण गायब झालेला आहे आणि त्यानंतर हॉस्पिटल मध्ये हा जो सगळा प्रकार घडतो हे जे काही घडतं हे त्यांना कळलं आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार आपण उघडकीस आणू हे ठरवलं आता पुढे ते असं म्हणतात की एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये मी आणि माझा जोडीदार रितेश गायकवाड आम्ही ससून हॉस्पिटल मध्ये सापळा रचण्याचं सा ठरवलं आणि त्यानंतर माझा जोडीदार रितेश गायकवाड याच्याकडे रिक्षा आहे तो रिक्षा चालवायचा त्याचबरोबर माझ्याकडे सुद्धा प्रायव्हेट अँब्युलन्स होती आणि त्यानंतर आम्ही ससून मध्ये थांबायचो त्यानंतर जे बेवारस लोक आहेत जे बेवारस आहेत जे अनाथ आहेत यांना ससून हॉस्पिटल मधून कुठं नेलं जातं त्यांना तिथून कुठे पोहोचवलं जातं ते काय त्यांच्यासोबत केलं जातं हे सगळं आम्हाला पकडायचं असल्याने आम्ही एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते आजपर्यंत ससून हॉस्पिटलच्या बाहेर स्टिंग ऑपरेशन करत होतो आम्ही होतो परंतु यावेळेस आमच्या निदर्शनास काहीच आलं नाही परंतु पुढे हा सगळा प्रकार कसा काय उघडकीस आला हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी बावीस जुलैला मी आणि माझा जोडीदार रितेश गायकवाड पहाटे पासून ससून हॉस्पिटलच्या गेट बाहेर आम्ही तो ऑटो रिक्षा घेऊन थांबला होता रितेश गायकवाड हा ससून हॉस्पिटलच्या बाहेर जेव्हा ऑटो रिक्षा घेऊन थांबला होता तेव्हा दादासाहेब गायकवाड हे घरी होते त्यानंतर रितेश गायकवाड यांनी दादासाहेब गायकवाड यांना फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं की माझ्याकडे डॉक्टर आदी नावाची एक व्यक्ती आलेली आहे आणि त्या व्यक्तीने मला असं सांगितलेलं आहे की एक पेशंट आहे त्या पेशंटला आपल्याला सोडायचं आहे त्यानंतर रितेश गायकवाड यांनी डॉक्टर आदी यांना असं विचारलं की या पेशंटला कुठे सोडायचं आहे त्यावर डॉक्टर आदी म्हणाले की इथून दहा ते पंधरा मिनिट लांब अशा ठिकाणी जिथे कुणीच येऊ शकत नाही अशा ठिकाणी आपल्याला या पेशंटला सोडायचं आहे त्यानंतर पुढे रितेश गायकवाड यांनी डॉक्टर आदी यांना असं विचारलं असता की पेशंट के साथ कोई है, क्या तेव्हा डॉक्टर आदी रितेश गायकवाड यांना असं म्हणाले की आप न हो क्या त्यावर रितेश गायकवाड यांनी असं उत्तर दिलं की हा मी नवीन आहे यावर डॉक्टर आदी असं म्हणाले की माझा एक रिक्षावाला आहे तो नेहमीच हे काम करतो त्याला पाचशे रुपये दिले जातात त्यानंतर तो पुढचं काहीच विचारत नाही यावर रितेश गायकवाड यांनी असं म्हटलं की मी पण छान काम करेल तुम्ही मला सुद्धा सांगा यावर डॉक्टर आधी असं म्हणाले की तू जर चांगलं काम केलं तर आमचा एक डॉक्टरांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवर मी तुला ऍड करेल त्यानंतर पुढे जे काही घडलं त्यानंतर डॉक्टर आदी यांनी रितेश गायकवाड जे की दादासाहेब गायकवाड यांचे सहकारी होते ज्यांनी हा सगळ्या सापळा रचला डॉक्टर आदी यांनी रितेश गायकवाड यांना असं सा सांगितलं की तुझ्या रिक्षामध्ये एक मनोरुग्ण आहे जो या हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावर आहे त्या रुग्णाला तू तुझ्या रिक्षा मध्ये टाक आणि त्यानंतर मी आणि एक माझ्यासोबत माझा सहकारी आहे आम्ही मागून येतो तुम्ही पुढे जा आणि त्यानंतर तर मी जिथे सांगेल तिथे तुम्ही रिक्षा थांबवा माझा नंबर तुझ्याकडे आहे मी तुला फोन करेल रितेश गायकवाड यांना डॉक्टर सांगितलं यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला यानंतर रितेश गायकवाड यांनी दादासाहेब गायकवाड यांना फोन केला आणि त्यानंतर जे आहे ते अँब्युलन्सला बोलवण्यात आलं पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते ससून रुग्णालयात हे उघडकीस एकूणच माणूस किला काळीमा दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी आणला कुठल्या कारणामुळे चर्चेत असतं आणि पुन्हा एकदा माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना ससून रुग्णालयामध्ये घडलेली घडलेली आहे आता या जे पोलीस आहेत हे पोलीस डॉक्टरांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद